चांदा क्लब मैदान पर शुरू रोटरी उत्सव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी कुछ स्टॉल्स पर खूबसूरत चीजें देखने को मिली। इस वर्ष स्टॉल नंबर 87 पर मंडला आर्ट प्रकार के हैंडमेड वस्तुएं सभी को आकर्षित कर रही है। अलग तरह की सुंदर बूंदों जैसी आकर्षक रंगों से बनी वस्तुओं की स्टॉल पर आए सभी ग्राहकों ने दिल खोलकर प्रशंसा की। पुणे की निवासी आईटी इंजीनियर अपूर्वा उदय गोंधड़ेकर ने इस मंडला आर्ट प्रकार की ऐसी वस्तुएं प्रस्तुत की जिसे आप भी देखकर खुश हो जाएंगे। इन वस्तुओं में कीचेन के साथ फ्रूट बास्केट, कैंडल होल्डर, घर के नेम प्लेट्स जैसी अन्य कई वस्तुओं का समावेश है। तो चलिए जानते हैं अपूर्वा से ही इस आर्ट के बारे में। तो हे माझ्या हातात आता आहे मंडलाचं टी कोस्टर, ह्याला डॉट मंडला असं म्हणतात। आणि हे मी ॲक्रॅलिक पेंट यूज केले आहेत ह्यात। आणि हे आहे मटेरियल MDFचं आणि ह्यावर रेझिनचं कोटिंग केलं आहे। त्यांनी काय होतं की त्यांनी शाईन येते आणि ते प्रोटेक्टेड राहतं, म्हणजे तुम्ही ते वॉश करू शकता, तुम्हाला हवं तसं गरम थंड त्याच्यावर ठेवू शकता। तर ह्यात व्हरायटीमध्ये माझ्याकडे भरपूर आहे, मग्स आहेत, बॉटल्स आहेत, त्यानंतर घड्याळ आहे, ट्रेज आहेत, अजून बरेच आयटम्स आहेत जसं की कानातले, गळ्यातले, बरेच त्याच्यात आपण डेली यूजसाठी वापरू शकतो अशा गोष्टी आहेत। आणि मी आत्तापर्यंत 5 एक्झिबिशन केले आहेत, एक गोव्यात होतं, 2-4 पुण्यात होते आणि आत्ता मी चंद्रपूरला घेऊन आली आहे। आणि मला खूप छान रिस्पॉन्स आणि वेगळा असा लोकांकडून रिस्पॉन्स मिळतो, कारण का लोकांनी हे बघितलेलं नाही आहे, हे आपल्या मार्केटमध्ये नवीन आहे। सो ह्याची मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आणि खूप प्रोत्साहन पण मिळतं की अजून नवीन गोष्टी तयार करायला।